नमस्कार मित्रांनो, माय मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की खंडोबाला हळद प्रिय का असते, तर पाहूया। खंडोबाला भंडारा म्हणजे हळद प्रिय असण्यामागे एक पौराणिक कथा दडलेली आहे। ती अशी, शंकराच्या दरबारातील सर्वजण गौरवर्णीय आणि सुंदर होते, याला अपवाद फक्त रजनी म्हणजे रात्र होती। आपण काळे असल्याचा तिला मोठा विषाद वाटे, परंतु ती भगवान शंकराची महान भक्त होती। एकदा भगवान श्री शंकर प्रसन्न झाल्यावर रजनीने त्यांना आपणास गौरवर्णापेक्षाही आकर्षक स्वर्णासारखी पिवळी करा अशी प्रार्थना केली। त्यावर महादेवांनी तिला स्कंद पर्वतावर जाऊन औषधी वनस्पतीचे रूप घे, मार्तंड अवतारात मी तुझा उद्धार करीन असे सांगितले। त्याप्रमाणे रजनी स्कंद पर्वतावर गेली। पुढे मार्तंड अवतारात शंकराने तिला स्वतःच्या भाळी फासले, तिची उधळण केली। भक्त त्या हळदपुडीला कालांतराने भंडारा म्हणू लागले। अशा पद्धतीने खंडोबाला हळद प्रिय झाली। तसेच हळदीचे अनेक उपयोग आपण पाहतो। वाग्दत्त वधूला हळद लावण्याची प्रथा आहे। हळद दाबून धरल्यास जखमेतून येणारा रक्तस्राव थांबतो, जखम अल्पवधीतच भरून येते। खाद्यपदार्थातही हळद टाकल्याने त्या पदार्थाला रंग व चव आकर्षक येते। आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।